छत्रपती शिवरायांनी अमुक रकमेची खंडणी द्या असे सुरतला कळविले होते. ती खंडणी मिळाली नाही. त्यानंतर सुरतेहून एक दूत पाठविण्यात आला, ज्याने छत्रपतींवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मग महाराजांनी तिथेच त्याचा शिरच्छेद केला. मग मात्र महाराजांनी सुरत लुटली. लूट या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. लुटारू हे स्वतःची घरे भरणारे असतात. महाराजांनी स्वारी करून मिळालेली रसद स्वराज्याच्या कामी वापरली, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केले होते. दुसरीकडे भाजपने जयंत पाटील यांच्या महाराजांनी खंडणी मागितली या शब्दावर आक्षेप घेत त्यांच्याकडनं माफीची मागणी केली आहे. ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही. नमस्कार. शरद पवार गटाचे सगळेच नेते बिथरले असून सैरभैर झाले. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या निर्लज्ज नेत्यांकडून अत्यंत खालच्या पातळीवर केला जातोय. या सगळ्या गटाचे म्होरके म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जंतराव पाटील यांनी तर सगळं ताळतंत्र सोडलंय. शिवरायांना खंडणीखोर म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. अहो जंतराव, थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही का? असा उल्लेख करताना तुमची जीभ कशी अडखळली नाही? सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्राची आणि तमाम शिवप्रेमींची माफी मागा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढताना जराही शरम वाटली नाही तुमच्या गटाला? तुमचा राज्यकारभार असताना खंडणीच्या जोरावर घरे भरत होतात, त्यामुळे तोंडात बसलेला खंडणी हा शब्द निर्लज्जपणे महाराजांनाही चिटकवून टाकलात. बुद्धी भ्रष्ट झाली की काय तुमची? गेल्या काही दिवसांमध्ये भरकटलेल्या राजकारणामुळे वेडे पिसे झालेल्या पवार साहेबांच्या गटाचे सगळेच तथाकथित नेते शिवरायांबद्दल वक्तव्य तर करतातच आहेत, पण त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीये. ही हलकट विचारधारा प्रथम उखडून टाकली पाहिजे. केवळ आणि केवळ तुष्टीकरण करत मताच्या राजकारणासाठी भगव्याचा अपमान करणारी ही पिलावळ आगामी निवडणुकीत गाडलीच पाहिजे. मतांसाठी लाचार झालेल्या महाभकास आघाडीच्या महाभकास बिघाडीच्या नेत्यांची मनातली खतखत बाहेर येते आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल त्यांनी मनात साठवून ठेवलेले नीच आणि हीन विचार बाहेर पडतायत. या औरंगाबाद फॅन क्लबची तीच तर खरी ओळख आहे हे जनतेला आता कळून चुकलंय. आपल्या दैवताचा हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. पवार साहेबांच्या गटाने स्पष्ट सांगून टाकावे की हीच त्यांच्या गटाची अधिकृत भूमिका आहे, म्हणजे प्रश्न सुटेल. सध्या एवढंच पुरं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपच्या मागणीनंतर जयंत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, भाजपला काही चान्स मिळत नाहीये. त्यांच्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली. आता ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या विधानावरून शब्दछल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.